राम राम मंडळी, तर वेलकम टू आवर चॅनल आणि वेलकम आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुमचं स्वागत आहे. पडद्यामागे माझी बायको आणि मी तुमचं स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. तर तुम्हाला जर्मनीमधल्या गोष्टी सांगण्याचा आम्ही ट्राय करतोय, नवीन नवीन व्हिडिओज बनवतोय. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर करणार आहे जे की आपल्या प्लास्टिकच्या बॉटल्स असतात किंवा काचेच्या ज्या म्हणजे जे काही बॉटल्स असतात त्या रिसायकलिंग मशीन कसं यूज होतं आणि रिसायकल कशा होतात ते आम्ही तुम्हाला आज दाखवतो. तर इथे आमच्याकडे जे रेवे आणि लिडल वगैरे जे काही शॉप्स आहे त्यामध्ये मशीन्स असतात. तर आपण काय करतो की नॉर्मली इंडियामध्ये आपण तर त्या फेकून देतो किंवा कचरावाला जो येतो आपल्याकडे म्हणजे बंगारवाले वगैरे तर त्यांच्याकडे आपण देतो आणि ते मग जाऊन डम्पिंग म्हणजे ते जाऊन डम्प करतात. तर इथे तसं नाही आहे. जर्मनीमध्ये आम्ही काय करतो की त्या बॉटल कलेक्ट करतो आणि त्या बॉटल व्यवस्थित एका मशीनमध्ये टाकून त्याच्याबरोबर आपल्याला भेटतात की लेट से पर बॉटल आपल्याला 25 सेंट समथिंग आणि काचेची दुसरी बॉटल असेल तर त्याला 8 सेंट असं काहीतरी आहे. तर मी तुम्हाला आज सगळं दाखवतो कसं असतं काय असतं. तर चला आता आपण सुरू करूया. आता मी आहे घरी तर जावं लागेल आपल्याला दुकानात. इथे आहे सगळ्या आमच्या बॉटल्स मी तुम्हाला दाखवतो. पहिले हाय हॅलो तर कर आमच्या सगळ्या फॅमिलीला. तर चला आता बायको करेल बॉटल पॅक आणि हे आहेत आमच्या युज्ड मिल्क बॉटल्स. आहे अशा भरपूर वेगवेगळ्या पाण्याच्या कोकच्या याच्या त्याच्या असतात. तर ह्या आमच्या सध्या आमच्याकडे आम्ही काही कोक वगैरे पितने विकत पाणी आणत नाही घरी येतोपर्यंत. तर ह्या सगळ्या आहेत दुधाच्या बॉटल. तर त्याच्यावरच तो सिम काही आहे काचेच्या दुधाच्या आणि काही आहे प्लास्टिकच्या. तर ज्या बॉटल फांड होता, फांड म्हणजे रिसायकल, तर त्यांच्या ह्याच्यावर स्पेशल सिम्बॉल असतो. हे बघा, हा सिम्बॉल असेल तर म्हणजे ह्या बॉटल फांड होतात. आणि इकडे लिहिलेलं आहे फांडचे किती पैसे मिळतील. तर तुम्हाला ही बॉटल रिटर्न दिल्यावर 25 सेंट्स मिळतील. खूपदा काय होतं, जर आपण बाहेर ट्रॅव्हल करत असो तेव्हा आपण कोकच्या पाण्याच्या बॉटल घेतो जेव्हा रिसायकलिंगवाले असतात तर लोक अशाच फेकून देतात. आणि मग ते फेकलेले मग काय करते, इकडचे जे गरीब लोक वगैरे आहेत तर ते जाऊन जाऊन असे कलेक्ट करतात बॉटल्स हे रस्त्यावरून आणि मग ते फांड करून त्यांना त्याचे पैसे मिळतात किंवा त्या शॉप मध्येच ते युज करता येतात ना त्यांना काहीतरी. त्यांना ते तेवढंच त्यांना एक पोटाला आधार. येस, पोटाला आधार करतो. चला भरूया आता सगळ्या ह्या बॉटल्स. चला बंगारवाले भरून घ्या बॉटल सगळे. बॉटल्स झाले आहे भरून तर चला आता जाऊया दुकानात. चलो चला बॉटल झाले पॅक, जाऊया आता आपण मस्त पैकी. आणि मग तुम्हाला दाखवतो मी मशीन आणि जी जागा आहे ती पण दाखवतो. तर चला आता पट 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 बायको जाऊया. चलो जय श्री गणेशा. तर आता आम्ही आलोय पार्किंग मध्ये जिथे आम्ही रेवे म्हणून आमचं इथे शॉप आहे. तर ह्या शॉप सुपर मार्केट, हा रेवे सुपर मार्केट मध्येच आम्ही आता ते देणार आहे. बाटल्या सगळ्या गाडीत आहे. आणि चला तर मग बायको तू काय विचारत होती मला ते घेऊन तर चाललो. पण प्रेक्षकांना हे तर सांग की सगळेच बॉटल त्याच्यात चालता की कसं आहे. ऍक्च्युली सगळ्या बॉटल नाही चालत, त्याच्यामध्ये तुमचा जे सिम्बॉल आहे पहिली गोष्ट त्या बॉटलवरती तर ते तुम्ही विकत घेतानाच बघितलं पाहिजे की त्या बॉटलवर सिम्बॉल आहे की नाही. ती एक गोष्ट. प्लॅस्टिक बॉटल्स ज्या असतात आपल्या त्या चालतात, जसं काही दुधाच्या वगैरे किंवा बियर बॉटल ज्या असतात ग्लासच्या वगैरे तर ते चालतात. कॅन ज्या कॅनमध्ये मिळतात ते सगळं काही चालत नाही. जर बियर ग्लास बॉटल मध्ये असेल तर ती चालते, बाकी सगळे प्लॅस्टिक ते चालून जातात. येस, आणि त्याच्यावरती सिम्बॉल असतो. येस, आणि ते सगळं म्हणजे हे फांड मशीन जे आहे ते यूज करायचा बेनिफिट काय. तर फांड मशीन यूज करायचं किंवा रिसायकलिंग बॉटल्स करण्याचं जे फायदे ते एवढंच आहे की म्हणजे वेस्ट कमी होतं सगळ्यात पहिले तर प्लास्टिकचं. आणि दुसरं असं की लोक मग प्रवृत्त होता की आपल्याला पैसे भेटणार आहे म्हणजे फांडची बॉटल रिटर्न दिल्यावरती आपल्याला काही अमाऊंट परत भेटते. मग त्याच्यामुळे लोकांना ते बॉटल कलेक्ट करून लोकांना देण्याची इच्छा तर राहते. इकडे तिकडे फेकत नाही लोक आणि कचरा करत नाही मोस्टली, त्याच्यामुळे तो फायदा आहे आपल्याला म्हणजे जे यूज करतील ते फांड मशीनचा.
येस. आणि मला एक पॉइंट ऍड करायला आवडेल, तर मला घेतो का कॅमेरा मध्ये? येस बोला. त्याचे पैसे मिळतात म्हणजे आपण जेव्हा फॉर एक्झाम्पल जर ती दुधाची बॉटल 1 युरोची असेल, तर आपण जेव्हा ती विकत घेतो तर आपण विकत घेतानाच 1 युरो 25 सेंट देतो. आपण त्यांना ऑलरेडी पैसे देतो आणि ती आपण फंड केल्यावर ते 25 सेंट आपलेच आपल्याला परत रिटर्न मिळतात. म्हणजे बेसिकली म्हणजे आपल्याकडे कसं आपण दिल्यावर आपल्याला एक्स्ट्राचे पैसे मिळतात, ते आपली कमाई असते इंडियात, ते इथे आपण ऑलरेडी देतो एक्स्ट्रा आणि तेच आपल्याला रिटर्न मिळतात. बट जे हे गरीब लोक रस्त्यावरचे जे उचलून ते त्यांचं करतात, त्यांच्यासाठी ती एक्स्ट्राची कमाई झाली आहे. येस चला तर मग घ्या, आता बॉटल घ्या मॅडम. चला 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 जाऊया. मी तुम्हाला दाखवलं आहे एवढ्या, पण तुम्हाला रियालिटी बघायची का? हे फक्त व्हिडिओ पुरती होत बरं का गाईज, खरी असली तर अजून इकडे असली दाखव. बाटली भर भरून बाटल्या 2-4 महिन्याच्या उरल्यात. तो रील वर्सेस रियालिटी. येस तर चला लॉक केलं, चला जाऊया आता. येस घेतली असती, ट्रॉली नाही घेतली आपण. ट्रॉली घेतो. दस का तीन कोणाला पाहिजे? दस का तीन तुमको भैया पडशील वर का तोंडावर? कानाला लागलाय, विसरू नको. अगाऊ बंद धुम्मचाले टडांग टडांग टांग. ही एक गोष्ट इथे तू बघितली का? हे दाखवते ना हे किती भारी कन्सेप्ट आहे. त्या चाकांमध्ये हे बरोबर फसत, म्हणजे सोडून जरी दिलं तरी ती ट्रॉली जादू भारी ना कॉन्सेप्ट. येस आपल्याकडे आहे का नाही इंडियात, तर कमेंट करून नक्की सांगा गाईज. मला तर आठवत नाहीये, बट असेल तर तुम्ही नक्की कमेंट डाऊन करा आणि सांगा ही सिस्टीम आहे का असं एलिव्हेटर वरची. आपण आलो रेवे मध्ये, आम्हाला काही रेवेने पैसे नाही दिले. दिस इज नॉट स्पॉन्सर्ड व्हिडिओ, स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये, बट इथे सगळ्यात चांगलं फंड मशीन आहे त्याच्यामुळे आम्ही इथे आलो. चांगलं आमच्या सगळ्या दुधाच्या बाटल्या इथल्या आहे कारण ते जवळ दुकान आहे आम्हाला. चला इकडून काय सगळ्यात पहिले मी तुम्हाला मशीन दाखवते. आपण आता इंग्लिश सेट करू. अगं जर्मन मध्येच करणार. तुम्ही इथे टाकायला स्टार्ट करायची, इथे बॉटल टाकायला स्टार्ट करतो. बॉटल स्टार्ट केली तर इथे काउंटिंग तुमचं स्टार्ट होईल. तुम्ही जितके बॉटल्स आठ टाकाल तर तितके तुम्हाला इथे काउंट दिसेल, आणि जेव्हा तुमच्या बॉटल संपतील तर इथे तुम्हाला टोटल अमाऊंट येईल की तुम्ही किती टोटल बॉटल घेतली आणि त्याचे किती पैसे झाले, आणि त्या पैशाची रिसीट मिळेल आपल्याला दिसेलच. आणि ते पैसे आपण रिडीम करू शकतो सामान घेता. तर आपल्याला पैसे भेटतात का आपण ती नाही, बट ती काउंटर वरती ई रिसीट आपण युज करू शकतो. म्हणजे तुम्ही जे अमाऊंट च परचेस केलंय गोष्टी किराणा थोडक्यात. चला रेवे मधलं रेवे तच चालेल. तुम्ही या सुपर मार्केट ची रिसीट दुसऱ्याकडे ऑब्व्हियसली नाही युज करू शकत. ओके चलो डन. ठीक आहे तक
ते म्हटलं मशीन इज रेडी फॉर यूज. मशीन इज रेडी फॉर यूज. जंग 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 बघा गोल 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 फिरेल. गेली रे भाऊ. चला पटा 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 पटा. आपण आता जवळपास 3 बॉटल 2 बॉटल टाकल्या, त्याच्या 3री बॉटल. तर जेवढे बॉटल तुम्ही टाकाल तेवढे त्याचे अमाऊंट कॅल्क्युलेट होते. बॉटल नाही जात तिथे, एरर आलं. प्लीज रिमूव्ह द बॉटल. हा एरर का बरं आला, कारण की ही जी दुधाची बाटली आहे जिला एरर आलाय, ही दुसऱ्या दुकानाची, ही रेवेची नाही, ही या शॉपची नाही आहे, ही दुसऱ्या शॉपची. येस, रेवेवाले रेवे तर चालतील फक्त. जर बॉटल नसेल पण होणार तर इथे एरर येतो, प्लीज रिमूव्ह द बॉटल, कॅनॉट बी रिकॉग्नाइज्ड. ओके, सिस्टम इथे दिलेली आहे. तुम्ही दुसऱ्या दुकानाची बॉटल इकडे यूज नाही करू शकत बेसिकली, करेक्ट. थँक यू. तर टोटल आपल्या 21 बॉटल झालेल्या आहे आणि त्याचे पैसे झाले 3 युरो 15 सेंट. तर आता प्रिंट रिसिप्ट करा. तर ही काही अशी आपल्याला ई रिसिप्ट मिळते 3 युरोची, ही आपण रिटर्न करू शकतो. चला आता खरेदी करूया सगळ्या. चलो, तर अशा प्रकारे आता आमच्या झालेल्या वॉटर पॉईंटचं तुम्हाला मी सिस्टम दाखवली कशी आहे काय. आता आपले जेवढे पण आपलं बिल झालं आहे ते बिल आम्ही जवळपास ते बिलची जी रिसीट आहे ती रिसीट घेऊन आता आम्ही जे काही खरेदी करू ते आम्ही मेन काउंटरवरती जाऊन ते रिडीम करू. सो तुम्हाला आता हा व्हिडिओ जवळपास म्हणजे आता आपलं जवळपास सगळं झालं आहे ती प्रोसेस. तर ही होती आपली फंड सिस्टम कशी चालते जर्मनीची आणि याच्या काय फायदे काय तोटे हे मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला काय वाटतं, इंडियामध्ये पण अशी सिस्टम यूज व्हायला पाहिजे आणि आपल्याला याचा किती फायदा होईल याचा विचार करा. म्हणजे मला तर वाटतं हे खूप बेनिफिशियल आहे. सो आपण पण तुम्ही सांगा मला की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली आणि ही सिस्टम इंडियात आली आहे का नाही ते पण कमेंट डाऊन करून सांगा. बिकॉज आता 3-4 वर्ष झाले मी जर्मनीत राहतो तर मला हे नाही माहिती की आता इंडियामध्ये ही सिस्टम ऑलरेडी आहे की नाही, बट ही सिस्टम मला खूप आवडली आणि याच्याने वेस्ट मॅनेजमेंट खूप चांगलं होईल. तर असेच पुढचे व्हिडिओज मी बनवत राहील, तुम्ही पण आमच्या व्हिडिओजला प्रेम देत राहा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्या आधी मला एक ऍड करावा आवडेल. बोला मॅडम बोला. त्याची घरोघरी बायकांचे डब्बे टाकून जे कपाटा भरले आणि सगळ्या लोकांची कंप्लेंट असतात माणसांच्या की इतका कचरा का भरलाय, एवढे प्लास्टिकचे डब्बे का भरले, तर ते विकू शकतं. कारण जर त्या पण गोष्टी फांडायला लागल्या प्लास्टिक म्हटल्यावर तर बायकांना पैसा पण मिळेल पॉकेट मनी. मग घरी जास्त बाटल्या साचणार नाही थोडक्यात, म्हणजे गृहिणी जे आहेत. चालतंय, तू तुझ्या आयडिया भारीच, तुझ्या आयडिया भारीच राहता. चला तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.